बोला गणपती बाप्पा, नाही हो अजून जोश नाहीये. मला वाटलं गणपती बाप्पाच्या नावाने तरी जोश येईल. काही जणांनी आताची घडी सोडली पण अजून गणपती बाप्पा आज जोश नाहीये तेवढा. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या उद्योजकाला बाप्पाचा देखील आशीर्वाद असावा, एकदा हात वरती करून आशीर्वाद घेऊया. बोला गणपती बाप्पा. क्या बात आहे. आता जरा कार्यक्रमाला मजा येणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचा अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार 2019 सातवं वर्ष कार्यक्रमामध्ये मी आजचा होस्ट आणि तुमच्या सगळ्यांचा दोस्त राजेश तांबडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. आज हात मोकळे यासाठीच ठेवायचे आहेत की आपल्या सगळ्या उद्योजक मित्रांना टाळ्यांचा कडकडाटात त्यांचं स्वागत करायचं आहे आणि म्हणूनच हात मोकळे करायला मी सांगितलेले आहेत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो, हार्दिक स्वागत करतो अर्थसंकेतच्या संपूर्ण टीमतर्फे. आणि अर्थसंकेत प्रस्तुत नवउद्योजक पुरस्कार सोहळा 2019 कार्यक्रमानंतर आज आपण इथे पुन्हा एकदा भेटलेलो आहोत. काही जणांना असा प्रश्न पडलेला असेल की अर्थसंकेतचा ब्रँड अँकर त्याच्या किरणाचा प्रकाश कुठे दिसत नाहीये आज. पण किरण काल अचानक आजारी असल्यामुळे किरणने आज त्याचे किरण कुठेतरी त्याचं प्रकाशमय करण्यासाठी मला पाठवलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर किरणची पण तब्येत सुधारो आणि त्याचा प्रकाश, निवेदनाचा प्रकाश त्याचा सगळीकडे प्रकाशमय हो ही त्या ईश्वराच्या आणि प्रार्थना करतो. आणि पुढे आपण सुरुवात करूया. खर तर अर्थसंकेत सगळ्यांना आवडतं नाव आपण इथे उपस्थित असलेल्या ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वास्तूमध्ये पुन्हा पुन्हा मराठी उद्योजकांचा भव्य दिव्य कार्यक्रम अर्थसंकेत करीत असते. महाराष्ट्राचा महासन्मान महाब्रँड 2019 आणि सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की आवाज संस्था सुद्धा यावर्षी महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून निवडली गेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आवाज संस्था खरं तर किरण खोत जे या ब्रँड अँकर आहेत त्यांची आवाज ही संस्था आहे जिथे बरेच नवीन नवीन कलाकार घडत असतात आणि त्या आवाज संस्थेचा मी देखील एक भाग आहे. कारण तिथे आवाज आपला कसा डेव्हलप करायचा, व्हॉइस कल्चर जे आहे ते आवाज संस्थेमध्ये मी शिकवतो. त्यामुळे आवाज बद्दल मला देखील अभिमान आहे आणि तीच आवाज संस्था आज एक ब्रँड म्हणून निवडली गेलेली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जिथे विविध देशातील राजे महाराजे राष्ट्रपती पंतप्रधान व सुप्रसिद्ध उद्योजक नेहमीच भेट देत असतात. गेली 142 वर्ष लक्ष्मी जिथे वास करीत आहे ती ही प्रचंड ऊर्जेने भरलेली वास्तू. भारतातील सर्व उद्योजक ज्यामुळे मोठे झाले ती जागा म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. टाटा असो किंवा रिलायन्स, जिंदाल असो की बिर्ला, या सर्वांनी उद्योग जगतात जो काही इतिहास घडविला आहे त्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मोलाचा वाटा आहे. भांडवल म्हणजे उद्योगधंद्याचं रक्त आणि प्राण. कोणत्याही उद्योजकाला प्रचंड मोठे भांडवल असो की त्याची विश्वासार्हता असो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमुळे या गोष्टी सहज मिळतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये परवानगीशिवाय प्रवेश मिळत नाही या गोष्टीची नोंद घेणे म्हणूनच महत्वाचे ठरते. मराठी उद्योजकांचा अनोखा महासन्मान या वास्तूमध्ये झाला ही महाराष्ट्रीय उद्योग जगतासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं यासाठी टाळ्यांचा गडगडाट हा झालाच पाहिजे. आणि या सर्व गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टींचं श्रेय जात आहे ते अर्थातच अर्थसंकेतचे संस्थापक श्री अमित बागवे आणि सौ रचना बागवे या दोघांसाठी जोरदार 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 टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद सर्व, तुम्ही उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गडगडाट करतायत त्याबद्दल धन्यवाद. काही जण अजूनही मोबाईलमध्ये आहेत, जरा थोडंसं मोबाईल आज बाजूला ठेवूया, मोबाईल सायलेंट मोडवर ठेवूया. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना फोन महत्वाचे असतात, आपल्या त्याच्यावरच आपलं बिझनेस अवलंबून आहे. तरी पण थोडंसं मोबाईलपासून थोडं सायलेंट मोडवर ठेवूया आणि आज या कार्यक्रमाचा संपूर्णपणे आनंद लुटूया. शक्य झाल्यास लहान मुलांना पण सायलेंट मोडवर ठेवा. नाही शक्य होणार पण तरीही त्या लहान मुलांसाठी पण एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. कारण अर्थसंकेतचा कार्यक्रम असा असतो की जिथे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे उपस्थित असतात आणि म्हणूनच त्या लहान मुलांना म्हणतात ना की उद्योजकांचे जे डोस आहेत ते लहानपणापासून दिले जातात. तर त्या लहान मुलांचं देखील अर्थसंकेतच्या या अर्थ पुरस्कार 2019 हार्दिक स्वागत करतो. अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार 2019 वर्ष सातवे
कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांची मदत होत असते व त्यातही महत्त्वाचे असतात ते म्हणजे प्रायोजक. तर आपण जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक. अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार 2019 वर्ष सातवे प्रायोजक गोल्ड स्पॉन्सर्स TGSB सहकारी बँक माधवबाग प्रोमकाप्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ईशा टूर्स म्युच्युअल फंड पार्टनर्स नाईक वेल्थ आउटरीच पार्टनर प्लॅनेट मराठी ग्राहक दृष्टी मी मराठी एकीकरण समिती सपोर्टेड बाय थिंग्स एक्सेप्ट्स क्युरियस किड्स डेल्टा मार. अर्थसाक्षर पुरस्कार हा एकमेव पुरस्कार आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांचा सन्मान केला जातो. तसेच आर्थिक साक्षरता प्रचारकांचा व्यवसाय प्रशिक्षकांचा व मराठी युवा उद्योजकांचा सन्मान केला जातो. या सन्माना अगोदर आपण सर्व प्रायोजकांसाठी एकदा जोरदार 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 टाळ्यांचा गडगडाट. उद्योजक समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी अर्थसंकेतद्वारे नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम राबविले जातात. नवउद्योजकतेचा सन्मान करणे व त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकेत घेऊन येत आहे. अर्थातच अर्थसंकेत मार्फत मराठीत पहिले व एकमेव अर्थ व व्यावसायिक ऑनलाईन वर्तमानपत्र वृत्तवाहिनी आहे. मराठी माणसांमध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेत हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आले आहे. या वर्तमानपत्राद्वारे आम्ही आर्थिकदृष्ट्या मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षरता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या हे वर्तमानपत्र ऑनलाईन ईमेल PDF वेबसाईट यूट्यूब चॅनल उपलब्ध असून महिनाभरात जवळपास 40 लाख लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. या यशासाठी मला वाटतं जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. सुरुवातीला 40 कोटी म्हणालो, निवेदक आहोत थोडस वाढवून सांगण्याची सवय असते, त्यामुळे लवकरच 40 कोटी लोकांपर्यंत पोहोचेल अशी शुभेच्छा तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे. अर्थसंकेत TV यूट्यूब चॅनेल विविध आर्थिक व व्यावसायिक विषयांवर मोफत मार्गदर्शन 1200 अधिक उद्योजकीय आणि गुंतवणूक विषयांवर मार्गदर्शन करणारे मराठी भाषेतील व्हिडिओज उपलब्ध. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज उद्योजकांचे आणि विचारवंतांचे मार्गदर्शन पण व्हिडिओ आणि अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. तर मग नक्की आज आणि आत्ताच अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. जाणून घेऊया अर्थसंकेत बद्दल थोडस. अर्थसंकेततर्फे वर्षभर नवनवीन कार्यक्रम राबविले जातात, त्याबद्दल थोडक्यात. अर्थसाक्षर पुरस्कार प्रवास प्रेरणेचा पुरस्कार सोहळा 2013 2014 2015 2016 2017 2018 ही 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड वर्ष 2017 वर्ष 2018 वर्ष 2019 विविध 40 मराठी ब्रँडचा सन्मान. महाराष्ट्राच्या विविध भागांतून महाब्रँडमध्ये ब्रँड सहभागी झाले. कार्यक्रमाला सुद्धा भारतभरातून 1000 हून अधिक लोक आले होते. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. उद्योजकांची दिवाळी पहाट. मला आजपर्यंत आमच्या कलाकारांची दिवाळी पहाट माहीत होती, म्हणजे गायक असले की मला वाटतं अर्थसंकेतने पहिली वेळ उद्योजकांची दिवाळी पहाट आणि या पहिल्या प्रयोगासाठी पण जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. काही जण अजून पण हाताची घडी घालून बसलेत. काही टेन्शन घेऊ नका, जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण होणार, कारण आता तुमच्यावर तुम्ही एकटे नाहीत, अर्थसंकेत पण आहे. त्यामुळे टेन्शनमध्ये बसू नका, कारण काही जण असं काही चेहरा करून कार्यक्रमाला बसतात ना की मला मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते की यांचं असं का होतं कळत नाही यांना कळतं पण वळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही यांना कळतं पण वळत नाही, मोठ्याने हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो, मोठ्याने हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. आता सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करणार किंवा हातामध्ये माळ घेऊन जप करीत बसणार? बागेच्या कोपऱ्यात कोणीतरी एकमेकांना बेलगुण बसलेलं असतंच ना, गालाला गाल लावून कुणीतरी गुणगुण करत असतंच ना. असं काही पाहिलं की यांचं डोकं सणकलं आणि यांच्या नैतिक अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलं. नैतिक सामर्थ्याचं यांचं वेगवान घोडं असतं, नैतिक सामर्थ्याचं यांचं वेगवान घोडं असतं आणि यांना मुलं होतात हेच एक मोठं कोडं असतं. या कोड्याचं उत्तर काही सापडत नाही आणि यांचं असं का होतं आयुष्यभर कळत नाही, यांचं असं का होतं आयुष्यभर कळत नाही.
त्यामुळे सगळ्यांनी मस्तपैकी हाताच्या घड्या सोडा आणि हात टाळ्या वाजवाज मनसोक्त टाळ्या वाजवून सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यामुळे टाळ्या वाजवल्यानंतर कसं एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतं. ओके, तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि उद्योजकांची दिवाळी पहाट. उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात 2014, 2015, 2016, 2017 व 2018 पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. विविध बिझनेस क्लब्स, उद्योजकीय संस्था व चेंबर्स यांचा सत्कार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये कार्यक्रम करणारी एकमेव मराठी संस्था म्हणजे अर्थसंकेत. नवउद्योजक पुरस्कार सोहळा 2015, 2016, 2017 व 2018 चार वर्ष पूर्ण. मराठी नवउद्योजकांचा सन्मान डिजिटल इंडिया 2020 कार्यक्रम 2016, 2017, 2018 व 2019 चार वर्ष पूर्ण. अर्थ जिज्ञासा कार्यक्रमाची सुरुवात वर्ष 2016, वर्ष 2018 व वर्ष 2019 तीन वर्ष पूर्ण. अर्थवेद आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ आर्थिक साक्षरता कार्यक्रम मुंबई, ठाणे, सांगली, नागपूर तसेच महाराष्ट्र पोलिसांसाठी आर्थिक साक्षरता करण्यासाठी अर्थसंकेतद्वारे विविध पुस्तके प्रकाशित केली आहेत. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे शेअर मार्केटवर श्री अमित बागवे लिखित पुस्तक प्रकाशित. ट्रेडिंगची 18 प्रभावी सूत्रे शेअर मार्केटवर डीव्हीडी स्वरूपातील श्री अमित बागवे लिखित पुस्तक. म्युच्युअल फंड बदलत्या काळाची गुंतवणूक श्री अमित बागवे लिखित पुस्तक प्रकाशित. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग एक रचना लचके बागवे लिखित पुस्तक प्रकाशित. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग दोन श्री अमित बागवे लिखित पुस्तक प्रकाशित. श्री ही सर्व पुस्तके इथे स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्यांना कोणाला ही पुस्तकं घ्यायची आहेत त्यांनी कृपया जे स्टॉल आहेत तिथे संपर्क साधावा. पुस्तकं वाचून मस्तक घडतात, पुस्तकं वाचून मस्तक घडतात आणि याच मस्तकांपुढे मग जग नतमस्तक होतं आणि म्हणूनच पुस्तक वाचलं पाहिजे. आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलंय वाचाल तर वाचाल. कोणी म्हटलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. ज्यांच्या घरातच 50,000 पुस्तकं असतील असं ग्रंथालय होतं आणि ज्यातली 50 पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेली होती. तर वाचाल तर वाचाल आणि त्यासाठीच ही पुस्तकं खास अमित आणि रचना मॅमसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. स्टार्टअप या विषयावर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संपादक श्री अमित बागवे यांची मुलाखत. मुद्रा योजनेवर आकाशवाणीवर श्री अमित बागवे यांची मुलाखत. स्टार्टअप या विषयावर आकाशवाणीवर श्री अमित बागवे यांची मुलाखत. झी 24 तास वाहिनीवर सुवर्ण कोकण कार्यक्रमात सौ रचना बागवे यांची मुलाखत. श्री ऋषी देसाई मुलाखतकार होते आणि खास अभिनेत्री समीरा गुजर यांनी देखील मी उद्योजक होणारच संस्थेतर्फे जी श्री अमित बागवेत व संरचना बागवे यांची मुलाखत घेण्यात आली ती समीरा गुजर यांनी घेतलेली आहे. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीद्वारे श्री अमित बागवे यांची मुलाखत. श्री नितीन बोरसे मुलाखतकार होते. विविध व्यासपीठांवर अर्थसंकल्पाचा सन्मान होत असतो आणि मला वाटतं या सन्मानासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट अर्थसंकल्पासाठी अर्थसंकेतासाठी झाला पाहिजे. मराठी इंटरनॅशनल क्लब, बोल्ड बिझनेस क्लब, मराठी बिझनेस क्लब, नेटवर्किंग स्क्वेअर प्रायव्हेट लिमिटेड मी उद्योजक होणारच तर्फे अर्थसंकेतच्या सहसंस्थापक संरचना बागवे यांचा युवा महिला उद्योजिका म्हणून सत्कार. मराठी बिझनेस फोरमतर्फे अर्थसंकेतचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. पहिला जागतिक मराठी उद्योजकता दिवस वर्ष 2019 सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकीय संस्था म्हणून अर्थसंकेतचा सन्मान करण्यात आला होता आणि म्हणून जोरदार टाळ्या या सन्मानासाठी. विविध बिझनेस क्लबतर्फे अर्थसंकेतच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. अर्थसंकेतच्या सहसंस्थापक संरचना बागवे यांच्याबद्दल जाणून घेऊया. संरचना लचके बागवे वय वर्ष फक्त 29, शक्यतो महिला कुणाला वही सांगत नाहीत पण रचना मॅम अभिमानाने सांगत असतात कारण 29 वर्षामध्ये त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे की ते एखाद्या महिलेचं 92 वर्ष असावं असं वाटतं आणि म्हणूनच त्या अभिमानाने त्यांचं वय सांगतात. 29 उलट गेलं तर 92 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच त्यांचं वय फक्त 29. सिडनहॅम कॉलेजमधून BM BMS पदवी, मुंबई विद्यापीठातून रुरल डेव्हलपमेंटमध्ये MA करीत आहेत. विविध बिझनेस क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. UPSC मधून IAS साठी त्यांनी परीक्षा दिल्या आहेत. सॅटरडे क्लब
ग्लोबल ट्रस्ट व विनर्स एक्सप्रेस मासिकाच्या सहसंपादिका म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. अर्थसंकेतच्या माध्यमातून त्यांनी 100 हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. क्या बात आहे. अर्थसंकेत वेब सिरीज महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे नेणारा मार्ग. त्या अगोदर रचना मॅम साठी एकदा जोरदार 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 टाळ्यांचा गड करत धन्यवाद. अर्थसंकेत वेब सिरीज महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे नेणारा हा मार्ग आहे. काही प्रसिद्ध माध्यमातून तुम्ही फक्त जाहिरात करता, परंतु अर्थसंकेत सोबत तुम्ही तुमचा व तुमच्या व्यवसायाचा तुमचा व्यवसाय देखील मोठा होतो. अर्थसंकेत घेऊन आला आहे अर्थसंकेत वेब सिरीज महाराष्ट्राला आर्थिक उन्नतीकडे नेणारा महामार्ग. आजकाल युट्यूबचा जमाना आहे, त्यामुळे असं म्हणतात की आजकाल घरी टी व्ही नसला तरी चालतो. बघा ना, काही जण अजूनही मोबाईलमध्ये आहेत, त्यामुळे कदाचित युट्यूबच्या जाहिराती बघत असतील किंवा मी सांगितलेले लगेच वेब सिरीज सबस्क्राईब करत असतील, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर प्रेरणादायी उद्योजक, मराठी उद्योग जगतातील तारे, शेअर मार्केट गुरु, सेलिब्रिटी उद्योजक, पर्यटन विशेष असे विविध विषय घेऊन अर्थसंकेत वेब सिरीज सुरू झाले आहे. सेलिब्रिटी उद्योजक मध्ये सुप्रसिद्ध अभिनेता श्री संदीप कुलकर्णी यांच्यासोबत वेब सिरीज करण्यात आली. तसंच शेअर मार्केट गुरु मध्ये श्री अवधूत साठे यांच्यासोबत वेब सिरीज करण्यात आलेली आहे. पर्यटन विशेष मध्ये कौस्तुभ टूर सोबत वेब सिरीज करण्यात आली आहे. आणि तसेच या सर्व वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मला वाटतं या नवीन यशासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. मराठी उद्योग जगतातील तारे मध्ये प्रस्थापित मराठी उद्योजकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून मराठी व्यापारी पेठचे श्री अनंत भालेकर, सोना इंडस्ट्रीचे श्री सर्जेराव यादव यांच्यासोबत वेब सिरीज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जगण्याची रीत विथ सुनीत पुरोहित या वेब सिरीजला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अर्थसंकेत वेब सिरीज अंतर्गत एक तासाची मुलाखत घेतली जाते, ज्यामध्ये व्यवसायाची सुरुवात, सद्य परिस्थिती व भविष्यातील वाटचाल अशा विविध विषयांवर प्रश्नोत्तरे घेतली जातात. रोज 10 मिनिटे अशा स्वरूपात 6 दिवस वेब एपिसोड जो असतो ती सुरुवात ही मुलाखत प्रकाशित केली जाते. सतत 6 दिवस ही वेब सिरीजच्या स्वरूपात ही मुलाखत प्रकाशित केली जाते. वेब सिरीजचे व्हिडिओ अर्थसंकेत फेसबुक पेज, अर्थसंकेत युट्यूब चॅनल, अर्थसंकेत वेबसाईट तसेच विविध व्हॉट्सअप ग्रुपमधून प्रकाशित करण्यात येतात. हे व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार असल्यामुळे आपली एक संपत्तीच निर्माण होणार आहे. क्या बात आहे. व्हिडिओ स्वरूपात मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर तीच मुलाखत पुढील महिन्यात लेखी स्वरूपात अर्थसंकेत वर्तमानपत्रात 6 आठवडे प्रसिद्ध करण्यात येते व त्यानंतर पुढील महिन्यात लेखी स्वरूपात फेसबुक तसेच व्हॉट्सअपवर 6 आठवडे प्रसिद्ध केली जाते. एकदा गुंतवणूक करून जवळपास 3 ते 4 महिने प्रसिद्धीची संधी यामुळे मिळते. एवढी संधी कोण देते हो तुम्हाला प्रसिद्धीची. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या प्रसिद्धीच्या संधीसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आर्थिक क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावर कार्यशाळा, उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात विविध प्रशिक्षण वर्ग, गुंतवणूक व्यवस्थापन मार्गदर्शन, करविषयक सल्ला आणि मार्गदर्शन, लघु व मध्यम उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शन कार्यशाळा, मराठी उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात जाहिरात सेवा, सोशल मीडिया मार्केटिंग प्रशिक्षण, 100 हून अधिक प्रशिक्षण वर्ग, 300 हून अधिक लहान मोठ्या उद्योजकांचा सन्मान, अनेक राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये श्री अमित बागवे व सौ रचना बागवे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण. आता ही यादी म्हणजे मला बघा ना, एवढी मोठी यादी आहे की मला मध्ये श्वास घ्यायला पण थोडं वेळ मिळत नाही आणि ही अशीच यादी वाढत राहणार आहे. अर्थसंकेतच्या कार्याला आपल्या सर्वांचा उदंड आशीर्वाद व पाठिंबा मिळतच राहील. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व अर्थसंकेतच्या कार्याला सलाम करूया.